ओम नमः शिवाय। श्री शिव पुराण रुद्र संहिता द्वितीय सतीखंड 20 सतीखंडाचे श्रुतिफल। महादेवजी म्हणाले, दक्षा मी तुमच्यावर प्रसन्न आहे। जरी मी सगळ्यांच्या स्वामी आहे व स्वतंत्र आहे, तरी मी भक्ताधीन आहे। चार प्रकारची माणसे माझी उपासना करतात। पहिला आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञान। यात ज्ञानी भक्ताचे जास्त महत्त्व आहे, तोच मला अधिक प्रिय आहे। त्याच्यापेक्षा अधिक आवडता असा माझा कोणी नाही। मी आत्मज्ञ आहे, वेद विदच मला ओळखू शकतात। म्हणून हे दक्षा, बुद्धियोगे मला परमेश्वर समजून ज्ञानाच्या योगाने शांत चित्त होऊन कर्म कर। दुसरी गोष्ट ऐक, मी ब्रह्म आहे, विष्णूही मीच आहे, मी सर्वसाक्षी आहे। त्रिगुणात्मिक मायेच्या योगाने मीच जगाची उत्पत्ती व पालन संहार करतो। ब्रह्मा विष्णू महेश ही माझीच कर्मानुसार नावे आहेत। दक्षा म्हणजे मीच सर्व जीवात आहे असे समजून तीनही देवात जे भेद करीत नाहीत तेच शांतीला प्राप्त होतात। महेश्वराचे हे सुखद भाषण ऐकून सर्वांना आनंद झाला। दक्ष कुटुंबासह शिवभक्त झाला व शिवशंकराच्या आज्ञेने त्यांच्याच उपस्थितीत त्याने यज्ञ पूर्ण केला। त्याने देवांना तर यज्ञ भाग दिलेच, पण शिवशंकरांनाही पूर्ण भाग दिला। ब्राह्मणांना दाणे दिली। यज्ञ समाप्त झाल्यावर सर्वजण शंकराची प्रशंसा करीत करीत आपापल्या स्थानाला गमन करते झाले। दक्षकन्या सती जिने यज्ञकुंडात देहाची आहुती दिली होती, ती पुढे गिरिजा म्हणून हिमवंताची कन्या झाली। उग्र तपानंतर तिचे सदाशिवाशी लग्न झाले। रुद्रसंहितेचा सतीखंड संपूर्ण झाला। ओम नमः शिवाय।